सर संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आपले लोकप्रिय आमदार श्री अभिमन्यूजी पवार यांनी माननीय विकास पुरुष नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून शेत तिथे रस्ता आणि मनरेगातून ग्रामसमृद्धीच्या कामाचं लोकार्पण आज या ठिकाणी ठेवलंय. आणि या लोकार्पण कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित भारत सरकारचे मंत्री माननीय भगवंत खुब्बाजी, मंचावर उपस्थित संभाजी पाटील निलंगेकर, रमेश अप्पा कराड, सुधाकरजी श्रृंगारे, पाशाबाई पटेल, शिवाजी पाटील कवेकर, विनायकराव पाटील, सुधाकरजी भालेराव, गोविंदअण्णा केंद्रे, सुनीलजी गायकवाड, संजयजी कोडगे, गणेशदादा हके, दिलीपराव देशमुख, राजेश्वरजी बुके, बापूरावजी राठोड, गुरुनाथजी मगे, संताजी मामा चालुक्य, राहुलजी केंद्रे, मुक्तेश्वरजी वागदरे, सुशीलदादा वाजपेयी, सुभाषराव जाधव, अरविंद कुलकर्णी, ज्ञानेश्वर वाकडे, संतोष अप्पा मुक्ता, भीमाशंकर राचट्टे, कटप्पा मुळे, सुनीलप्पा उडगे, कल्पनाताई डांगे, कल्पनाताई दैवले, जयश्रीताई घोडके, विजयमालाताई रंधवे, लहूजी कांबळे, हिमायत पटेल आणि आपल्या सर्वांचे अतिशय लाडके आणि ज्यांनी 2.5 वर्षामध्ये कार्य सम्राट अशा प्रकारचं काम या ठिकाणी करून दाखवलं ते अभिमन्यू पवार. खर तर इथे येण्यापूर्वी आम्ही काही साईटवर देखील गेलो होतो आणि विशेषतः शेत रस्त्याचं जे काम या ठिकाणी झालं आम्ही बघितलं. 7 किलोमीटरचं अंतर 3 किलोमीटरनी कमी करणारा शेत रस्ता आम्ही बघितला. मोटरसायकल जाऊ शकत नव्हती, त्या शेत रस्त्यावरून आमची गाडी गेली. खरं म्हणजे शेतकऱ्याला शेत रस्ता हा अत्यंत महत्वाचा असतो. आपलं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळेस आपण पालकमंत्री पाणंद रस्ते योजना सुरू केली, पण त्या योजनेच्या माध्यमातून काही काम जरी झालं तरी देखील काही अडचणी नक्कीच होत्या. पण अभिमन्यू पवार हे आमदार झाल्यानंतर त्यांनी स्वतः शेत रस्त्याचा औसा पॅटर्न तयार केला, सगळ्या अडचणी दूर केल्या आणि 1.5 वर्षामध्ये 1000 किलोमीटरचे शेत रस्ते या ठिकाणी तयार केले. मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस जनतेचं काम करतो त्यावेळी तो सत्ता पक्षात आहे की विरोधी पक्षात आहे हे महत्वाचं नसतं, त्याला काम करण्याची इच्छा काय आहे, त्याची इच्छाशक्ती काय आहे. आणि आज ती इच्छाशक्ती ही अभिमन्यू पवारांनी दाखवली सत्तारूढ पक्षाच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये जे काम होऊ शकलं नाही ते काम या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी अभिमन्यू पवारांनी केलं. एवढंच नाही तर 1000 गोठे तयार करण्याचं काम असेल ते देखील गोठे आम्ही बघितले, त्या शेतकऱ्यांचं समाधान आम्ही बघितलं, त्यांच्याशी चर्चा आम्ही केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता हा वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मनरेगातली विहीर आम्ही बघितली, त्या शेतकऱ्याचा तो आनंद हा इतका प्रचंड होता. आणि एवढंच नाही तर सौर पंप देखील आम्हाला पाहायला मिळाला. एकूणच हे सगळे कामं करत असताना अभिमन्यू पवारांनी हा निर्णय केला की माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायचं असेल तर फळबागांची योजना या ठिकाणी आणावी लागेल,
आणि म्हणून मोठ्या प्रमाणात केशर आंब्याची लागवड मनरेगाच्या माध्यमातून या ठिकाणी अभिमन्यू पवार यांनी केली आणि आम्ही ते बघून आलो आणि इतकं सुंदर काम ते चाललेलं आहे की येत्या काळामध्ये हा जो आमचा औसा आहे हा केशर आंब्याचा हब तयार होईल अशा प्रकारची परिस्थिती ही आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या योजना योग्य प्रकारे वापरून अभिमन्यू पवार यांनी करून दाखवल्या. या योजना आहेतच. आपल्याला आश्चर्य वाटेल आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना सुरू झाली आणि त्यानंतर केंद्र सरकारने 2009 साली देशातली योजना सुरू केली. पण देशातली योजना सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2014 सालापर्यंत मनरेगाचा खर्च 300 कोटी 400 कोटीच्या वर नव्हता. आपलं सरकार आल्यानंतर आपण 11 योजना सुरू केल्या आणि या 11 योजनांच्या माध्यमातून दरवर्षी 2 ते 2500 कोटी रुपये हे मनरेगातनं आपण खर्च करणं सुरू केलं आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्या ठिकाणी कशा प्रकारे शेतकऱ्याला आपल्याला दिलासा देता येईल हा प्रयत्न आपण केला. मग अशी आमच्या भैयांनी त्याचा उल्लेख केला आणि हे खरंच आहे की आताचं जे सरकार आहे या सरकारला शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाहीये. आपल्याला कल्पना असेल की आपल्या काळामध्ये अतिवृष्टी झाली तरी विमा मिळायचा, अवर्षण झालं तरी विमा मिळायचा, जास्त पिकलं तरी पैसे मिळायचे, कमी पिकलं तरी पैसे मिळायचे. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एक नवा पैसा शेतकऱ्याला या सरकारने दिला नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण एवढंच आहे की या सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र म्हणजे मुंबई वाटत. मुंबईच्या पलीकडचा महाराष्ट्र त्यांना माहितीच नाही. महाराष्ट्रातला शेतकरी त्यांना माहितीच नाही. पूर्ण या 2.5 वर्षाच्या काळामध्ये एकदा ते पाहणी करण्याकरता आले होते सोलापूरला आणि आपण सगळ्यांनी टीव्हीवर व्हिज्युअल बघितले. लाल कार्पेट टाकलं होतं त्याच्या पलीकडे, पाहणी करायला ते गेले नाही, कुठल्याही बांधावर ते गेले नाही. त्यामुळे जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुंबईच्या पलीकडे महाराष्ट्र वाटत नसेल तर महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या जनतेचं शेतकऱ्यांचं काय होईल? मला आठवतं आमच्या काळामध्ये 14-15 हजार कोटी रुपयाचा विमा मिळाल्यानंतरही हे लोक विमाच्या कार्यालयावर मोर्चा न्यायचे विमा मिळत नाही म्हणून. आज अवस्था अशी आहे शेतकऱ्याने 11 हजार कोटीचा विमा आपण काढला आणि त्यातले 8 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांना मिळाले. 8 हजार कोटी रुपयाचा फायदा या सरकारमध्ये जो शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होता तो विमा कंपनीला मिळाला. पण आता मात्र हे कोणी मोर्चे काढत नाही, हे कोणी शेतकऱ्याबद्दल बोलत नाही. शेतकऱ्याच्या सगळ्या योजना बंद केल्या. आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी पोकरासारखी योजना आणली आणि सांगितलं की गावामध्ये जो मागेल त्याला शेततळ द्यायचं, मागेल त्याला ट्रॅक्टर द्यायचा, मागेल त्याला अवजारं द्यायची, जे मागेल ते द्यायचं, ड्रीप द्यायची आणि 100% अनुदान. आज त्या योजनेचा देखील सत्यानाश यांनी केला. खरं म्हणजे ती योजना मी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आणली होती. 4 हजार कोटी रुपये वर्ल्ड बँकेने दिले होते पण आज तेही पैसे खर्च करायला हे सरकार तयार नाही. पोकरा योजनेचं काम हे पूर्णपणे या सरकारनं ठप्प केलं. मागेल त्याला शेततळ्याची योजना मला आजही आठवतं की या लातूर जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यात भयानक दुष्काळ होता आणि या दुष्काळाच्या काळामध्ये आम्ही सगळे, संभाजी भैया असतील, अभिमन्यू असेल, आम्ही सगळे दौरा करत होतो आणि दौरा करताना एका गावामध्ये गेलो आणि त्या गावात गेल्यानंतर सगळी शेतं जळाली होती. पण एक शेतकरी होता की ज्याच्या शेतामध्ये हिरवंगार पीक होतं, त्या ठिकाणी शेततळं होतं आणि त्यातनं तो पाणी देत होता आणि त्यावेळेस तो म्हणाला की साहेब तुमच्याच योजनेतनं मी हे शेततळं तयार केलं
त्याच्यात आच्छादन घातलं आणि म्हणून केवळ माझं पीक वाटलंय. मी त्या क्षणी निर्णय केला आणि मागेल त्याला शेततळ्याची योजना या महाराष्ट्रामध्ये आणली. 1 लाखापेक्षा जास्त शेततळी या महाराष्ट्रामध्ये आपण तयार केली. आज तुम्ही बघा या शेततळ्यांमुळे ज्या ठिकाणी काही पिकत नव्हतं तिथे फळबागा तयार झाल्या. लातूर जिल्ह्यातल्याच एका शेतकऱ्याला त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तो शेतकरी आम्हाला म्हणाला 9 बोर मारले होते, 9 बोर एकही बोरला पाणी नव्हतं, परंतु जलयुक्त शिवारच्या योजनेमध्ये जलसंधारणाचं काम केलं. साहेब माझ्या बोरला इतकं पाणी आहे, मी तुमचं स्वागत करू इच्छितो, असं म्हणून तो अक्षरशः आमच्या गळ्यात पडला. हे देखील आम्ही त्या ठिकाणी बघितलं. पण या सरकारने काय केलं? जलसंधारणाच्या योजना बंद केल्या. या ठिकाणी जलयुक्त शिवारची योजना बंद केली. मागेल त्याला शेततळ्याची योजना बंद केली. सौर कृषी पंपाची योजना बंद केली. आपण संपूर्ण फिडर हे सौरवर टाकून आणि शेतकऱ्यांना 12 महिने दिवसा वीज देण्याचा कार्यक्रम सुरू केला होता, ती योजना यांनी बंद केली. आणि मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की या ठिकाणी आपण आपल्या गावातल्या प्राथमिक सोसायट्यांना ऍग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करण्याकरता वर्ल्ड बँकेची योजना आणली आणि त्यातनं गाव तिथे गोडाऊन तयार झालं पाहिजे, त्या ठिकाणी मार्केट चेन तयार झाली पाहिजे अशी योजना आणली. त्या योजनेचं नाव यांनी बदललं, त्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं, आनंदाची गोष्ट आहे. पण गेल्या 2 वर्षामध्ये 50 कोटी रुपये देखील त्याच्यावरचे खर्च केले नाही, कारण या सरकारला शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही. शेतकरी जगतोय का मरतोय? आज अतिरिक्त ऊसाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये भयानक आहे. खरं म्हणजे आपण बघा, ऊसाचा शेतकरी वाचवला तो मोदी सरकारनं, FRP दिली मोदी सरकारनं, एवढंच नाही तर साखरेची मिनिमम सेलिंग प्राइस पहिल्यांदा ठरवली, त्यामुळे कारखाने वाचले, कारखानदारी वाचली आणि दुसरीकडे शेतकरी देखील वाचला. पण आज अवस्था काय आहे? अतिरिक्त ऊसाच्या संदर्भात कुठलाच निर्णय हे सरकार घ्यायला तयार नाही आणि मग अनेक ठिकाणी त्या ऊसावरही पक्षाचे शिक्के लागले आहे. सत्तारूढ पक्षाचा शेतकरी असेल तर ऊस घेऊन जात आहेत आणि विरोधी पक्षाचा शेतकरी असेल तर त्याचा ऊस जळण्याकरता ठेवून दिला जातोय. अशा प्रकारची अवस्था ही आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून एकूणच आपण जर हे सगळं बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्याची अवस्था आज वाईट होती आहे. आपल्या काळामध्ये दुधाचे भाव घसरले तर आपण दुधाचे भाव स्थिर करण्याकरता अनुदान दिलं, कांद्याचे भाव घसरले तर कांदा खरेदी करता अनुदान दिलं, तुरीचे भाव घसरले त्याच्यावर बोनस दिला, सोयाबीनचे भाव घसरले त्याच्यावर बोनस दिला. आता बोनस तर सोडा, पण खरेदीची केंद्र देखील उघडायला तयार नाहीत. अशा प्रकारची अवस्था आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी अभिमन्यू पवार यांच्यासारखा एक तरुण कार्यकर्ता उभा असलेला मला दिसतो, त्यावेळी मला मनापासून त्याचा अभिमान वाटतो, मी त्याचं अभिनंदन करतो. अभिमन्यू पवार रडला नाही, तो लढला. जे सरकार करू शकलं नाही ते करून दाखवलं. आज 1000 किलोमीटरचे पांदम रस्ते असतील किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड असेल, या गोष्टी त्यांनी केल्या आणि येत्या काळामध्ये शेतकरी सुजलाम सुफलाम समृद्ध होईल अशा प्रकारचा प्रयत्न ते निश्चितपणे करतील. आज इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी या ठिकाणी आहेत आणि मागच्या काळामध्ये आपण खूप मोठी चळवळ सुरू केली होती महिला बचत गटाची. 35 लाख महिला बचत गट आपण सुरू केले आणि माननीय मोदीजींनी महिला बचत गटाला 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला. आणि महिला बचत गटांना कर्ज देणं याकरता फायद्याचं आहे की महिला बचत गटाला कर्ज दिलं, पुरुषाला दिलं तर ते परत येईल याचा भरोसा नाही, पण महिला बचत गटाला जेव्हा जेव्हा कर्ज दिलं 100% पैसे परत आले, 1 पैसाही महिलांनी कधी बुडवला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी चळवळ एक आपण सुरू केली होती
ती कुठेतरी या सरकारच्या काळामध्ये बंद पडलेली आहे. मोठ्या प्रमाणात महिलांना बाजारपेठ आपण देत होतो, त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टला वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रॉडक्ट मांडून विक्रीची व्यवस्था आपण करत होतो. आता ही सगळी व्यवस्था बंद झाली आहे. पण मी अभिमन्यूला विनंती करेन की तुम्ही पुढाकार घ्या आणि विशेषतः या महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे याकरता मोदीजींनी खूप चांगल्या योजना तयार केल्या आहेत. खादी ग्राम उद्योगच्या माध्यमातून देखील चांगल्या योजना तयार केल्या आहेत. त्या सगळ्या योजनांचा लाभ हा जसा तुम्ही इतर योजनांचा लाभ तुमच्या मतदारसंघात आणला तसा त्या योजनांचा लाभ आणा. आमच्या महिलांच्या हाताला काम मिळालं तर आमचा परिवार चांगला होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की येत्या काळामध्ये तुम्ही ते देखील कराल हा विश्वास मी व्यक्त करतो. आज खरं म्हणजे फार जास्त मी बोलणार नाही पण एवढंच सांगतो, अभिमन्यू पवार एक अत्यंत मेहनती अशा प्रकारचा आमदार आहे. हा कधी थकत नाही, हा कधी झोपत नाही, हा कधी झुकत नाही, हा कधी थांबत नाही अशा प्रकारचा अभिमन्यू पवार आहे. मी खूप वर्ष म्हणजे 5 वर्ष तर त्यांनी माझ्यासोबत काम केलं पण मी त्याला गेले 25 वर्ष ओळखतो. भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून युवा मोर्चाच्या काळापासून मी अभिमन्यूला ओळखतो. खऱ्या अर्थानं सामान्य माणसाशी ज्याची नाळ जुडलेली आहे, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं ध्येय ज्याचं आहे अशा प्रकारचे अभिमन्यू पवार. मी अभिमन्यूजी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं तुमचं काम चालू द्या अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.